दुसरी गोष्ट प्रत्येक जण शेटी लावण्याचा प्रयत्न करतात पण शिवसैनिक हा कधी शेटी लावत नाही. शिवसैनिक हा शब्दाला पक्का असतो आणि त्यामुळेच गेली 2 वर्ष सातत्याने पाठपुरावा केला आमच्या अभिजित सावंतने आणि आमदार साहेबांकडे सातत्याने. मी प्रांजळपणे कबूल करतो की मी नोकरीला जातो, माझ्या वेळ अशी होती वेगळी की सतत आमदारांशी संपर्क ठेवून त्याचा पाठपुरावा मला करता आला नाही. अरविंद बिरवळे साहेबांनी आणि अभिजित सावंतांनी आम्ही रायगडमध्ये आणि या गटाराच्या कामाच्या बाबतीत पाठपुरावा लवकर येऊ नये. अरविंद बिरवळे आणि अभिजित सावंत यांच्या प्रयत्नातून झालेला आहे, हे त्रिवार सत्य आहे. आणि या प्रकरणाला खूप वेळ लागला पण शेवटी शासकीय याच्यामध्ये काय सांगता येत नाही. पण सातत्याने केलेल्या प्रयत्नाला यश आले आणि आज जवळजवळ 1.5 वर्षाच्या नंतर हे काम मंजूर झालं. शिवसैनिक हा कधीही कोणाला टोप्या लावण्याचे प्रकार करत नाही, याचंच हे एक उदाहरण आहे. आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतो आणि तो जो काय प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होईपर्यंत स्वस्त बसत नाही हे आम्ही दाखवून दिलेला आहे. बाकी कोण काय करतात याच्याशी मला घेणे देणे नाही, पण खरोखरच आमदार साहेबांनी आणि बाकी सगळ्या शिवसेना संघटनेच्या माध्यमातून हा जो प्रयत्न झाला तो यशस्वी झाला. हा परमेश्वराच्या कृपेने यशस्वी झाला, असंच परमेश्वर आम्हाला यश देऊ. आम्ही काय केलं सत्तेत असल्यानंतरच काम होतं आणि नगरसेवक असल्यानंतरच काम होतं अशातला भाग नाही. चतुर्थी आपला या सोसायटीचा पाण्याचं कनेक्शन मी करून दिलं. आता ते देवकी प्रेमाले कुठे आहेत? देवकी प्रेमाला कोण आहे का? काका देवकी प्रेम लक्षात आलं ना? देवकी प्रेम.